सब्जेक्ट कोड S27012, सब्जेक्ट नेम इज़ एनवायरमेंटल इंजीनियरिंग, MSc एनवायरमेंटल साइंस, सेमेस्टर फर्स्ट। सो लेट्स स्टार्ट। यूनिट फर्स्ट, वॉटर ट्रीटमेंट प्लांट। तर मित्रांनो, आपण याच्यामध्ये बघणार आहे वॉटर ट्रीटमेंट प्लांट फर्स्ट लेक्चर आहे आपलं। याच्यामध्ये नेमकं काय आहे काय नाही डिटेलमध्ये, तर आपण सुरुवात करूया लेक्चरची। मित्रांनो, वॉटर ट्रीटमेंट प्लांट म्हणजे काय? तर वॉटर ट्रीटमेंट प्लांट म्हणजे रेफर टू प्लांट इन्स्टॉलेशन दॅट यूज टू प्युरिफाय कंटॅमिनेट सबस्टन्स। आपल्या पाण्यामध्ये जे जे काही घटक असतात, इम्प्युरिटीज असतात, ते स्वच्छ करण्यासाठी जो प्लांट लावतो आपण त्याला बोलतो वॉटर ट्रीटमेंट प्लांट। ठीक आहे, तर एक मराठीमध्ये पाणी शुद्धीकरण केंद्र। इम्पॉर्टन्स ऑफ वॉटर बघूया आपण। नो लाईफ कॅन एक्झिस्ट विदाउट वॉटर, इट इज व्हेरी मच इसेन्शियल फॉर लाईफ ॲज ऑक्सिजन। पाण्याचे वेगळे इम्पॉर्टन्स सांगायची गरज नाही मित्रांनो, काय काय आहे पाण्याची गरज किती आहे आपल्याला, ठीक आहे ना? तर मग एकदम इम्पॉर्टंट आहे पाणी। मित्रांनो, पाण्याचे दोन सोर्स पडतात, फर्स्ट इज सरफेस सोर्स, सेकंड आहे अंडरग्राउंड सोर्स। नावाप्रमाणे आपल्या लक्षात येईल, सरफेस सोर्स म्हणजे पाणी जमिनीवरून प्रवाहित होते, अंडरग्राउंड सोर्स म्हणजे जमिनीच्या आतून प्रवाहित होते। तर सरफेस सोर्स कोणचे? नदी आहे, तुमचे लेक्स आहे, रिझर्वायर आहे, ओशन आहे, हे झाले सरफेस सोर्स। अंडरग्राउंड सोर्स कोणचे? बोरवेल आहे तुमचे, त्याच्यानंतर विहीर आहे, ज्या जमिनीच्या पृष्ठभागाच्या आतमधून येते त्याला बोलते अंडरग्राउंड सोर्स। तर मित्रांनो, हे सरफेस सोर्सचं एक्झाम्पल आहे। ही काय रिवर आहे, ही काय पृष्ठभागावरून जमिनीच्या वरतून प्रवाहित होते, त्याच्याने आपण याला बोलतो सरफेस सोर्स, ठीक आहे ना? तर मग याचं एक्झाम्पल काय आहे? लेक्स आहे, त्याच्यानंतर ओशन्स आहे, एक्सेट्रा। तर आपण हे बघू राहिलो अंडरग्राउंड सोर्स। अंडरग्राउंड सोर्स काय आहे? तर जमिनीच्या आतमध्ये जो काही पाण्याचा साठा आहे त्याला बोलतो आपण अंडरग्राउंड सोर्स। हे पाणी कंपॅरेटिवली जास्त प्युअर असतं, कारण याच्यामध्ये बाहेरचे एक्स्टर्नल काही जे कचरा वगैरे आहे ती मिक्स होत नाही। क्वालिटी ऑफ सोर्स बघूया आपण। क्वालिटी ऑफ वॉटर, मित्रांनो, कंपॅरेटिवली ग्राउंड क्वालिटी ऑफ वॉटर इज मच बेटर दॅन सरफेस क्वालिटी ऑफ वॉटर बिकॉज इट्स कम टू द पोर्स अँड अंडरग्राउंड एरिया। मित्रांनो, पाणी एकदम छोट्या छोट्या छिद्रातून पासून येतात, त्याच्यामुळं अंडरग्राउंड वॉटरचं क्वालिटी चांगली राहते। क्लासिफिकेशन ऑफ वॉटर सिस्टम, मित्रांनो, तीन टाईपचे क्लासिफिकेशन आहे, फ्रेश वॉटर, त्याच्यानंतर सॉल्ट वॉटर अँड रिक्लेम वॉटर। एक एक करून आपण तिन्ही क्लासिफिकेशन बघूया नेमकं काय काय आहे। तर मित्रांनो, फर्स्ट आहे फ्रेश वॉटर। फ्रेश वॉटरमध्ये काय होतं का, जे पाणी पिण्यायोग्य आहे ज्याच्यामध्ये सॉल्ट नाही ते पाणी फ्रेश वॉटर आहे। नदीचं झालं, विहीरचं झालं, पाऊस झालं, ड्रिंकिंग वॉटर आहे एक्झॅक्टली। सॉल्टी वॉटर मित्रांनो काय आहे, ज्या पाण्यामध्ये सॉल्ट आहे त्याला बोलतं सॉल्टी वॉटर। आपलं बोरचं पाणी पण सॉल्टी आहे, ओशनचं पाणी पण सॉल्टी आहे, ठीक आहे ना? त्याच्यानंतर रिक्लेम्ड वॉटर। रिक्लेम्ड वॉटर म्हणजे रियूज केलेलं वॉटर, जे आपण वॉटर ट्रीटमेंट प्लांटमधून परत शुद्ध करून वापरतो, इन शॉर्ट रिसायकल वॉटर। टाईप ऑफ इम्प्युरिटीज एन्काउंटर इन वॉटर, फिजिकल फॅक्टर, केमिकल फॅक्टर, बायोलॉजिकल फॅक्टर। तर काय काय इम्प्युरिटीज आहे बघूया मित्रांनो। फिजिकल फॅक्टर म्हणजे काय? तर सॉलिड मटेरियल मिक्स इन वॉटर, एक्झाम्पल सॉलिड प्लास्टिक गार्बेज। मित्रांनो, पाण्यामध्ये जे जे सॉलिड पार्टिकल मिक्स होतं त्याला बोलतो फिजिकल फॅक्टर। त्याच्यामध्ये काय पण असू शकतं, प्लास्टिक, दगड, एक्सेट्रा, ठीक आहे ना? तर हा पहिला झाला ए। त्याच्यानंतर आपण बघूया बी, केमिकल फॅक्टर। तर मित्रांनो, मोठमोठ्या केमिकल्स कंपन्या आहे, त्या आपलं केमिकल्स डायरेक्ट पाण्यामध्ये जसं तसं पाण्यामध्ये सोडतात, त्याला आपण बोलूया केमिकल फॅक्टर्स। कोणकोणचे? कार्बन मोनॉक्साईड आहे, सल्फर डायऑक्साईड आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, एक्सेट्रा, याला बोलतो केमिकल फॅक्टर। बायोलॉजिकल फॅक्टर मित्रांनो, दिस इन्क्लूड प्लांट्स, ॲनिमल, प्रोटोझॉन, अल्गी, बॅक्टेरिया, व्हायरस, एक्सेट्रा। व्हायरस वगैरे पाण्यामध्ये मिक्स झाले तर आपल्याला अनेक साथीचे आजार उद्भवतात, त्याला आपण बोलू बायोलॉजिकल फॅक्टर, ठीक आहे? त्याच्यानंतर आपण बघूया इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज ऑन वॉटर क्वालिटी। काय काय इम्प्युरिटीज आहे? तर कलर आहे, ऑर्डर अँड टेस्ट आहे, टर्बिडिटी आहे, टेम्परेचर आहे। ह्या चार गोष्टी आहे ज्या पाण्याच्या इम्प्युरिटीज आहे ते आपल्याला शो आउट करतात। आता कलर आहे, पाणी एक कलरलेस आहे, बरोबर? पाण्याचा कोणता कलर नाही, पण पाण्यामध्ये अल्कल फ्लोरा मिक्स झालं तर ग्रीन कलर येतो। अजून एखादं काहीतरी बाहेर मिक्स झालं तर पाण्याचा कलर चेंज होतो, ठीक आहे ना? कलरवरून आपल्या लक्षात
ऑर्डर अँड टेस्ट. मित्रांनो, पाण्याची चव नसती, ऑर्डरलेस आणि टेस्टलेस पाण्याचं नेचर आहे. पण पाण्यामध्ये इम्प्युरिटीज मिक्स झाल्या तर पाण्याची एक वेगळी चव पण येते, जसं बोरच्या पाण्याची खारी चव येते. हा पाण्यामध्ये काही गंदगी असेल तर आपल्याला पाण्याचा वाससुद्धा येतो, तर मग याच्यावरून आपण ओळखू शकतो पाणी शुद्ध आहे का अशुद्ध आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो आपण बघूया टर्बिडिटी. टर्बिडिटी म्हणजे काय, तर पाण्यामधून जो लाईट पास आउट होतो त्याच्यामध्ये जास्त इम्प्युरिटीज असून लाईट पास आउट होत नाही. त्या ठिकाणी जो लाईट आहे पाण्यामध्ये मिक्स होतो, पाण्याचं टेम्परेचर वाढतं. टेम्परेचर वाढल्यावर ऑक्सिजनची लेवल कमी होते. एक्सप्लेन करतो मित्रांनो, हे बघा, एक ठिकाणी शुद्ध पाणी आहे त्याच्यातून पाण्याचा लाईट डायरेक्ट पास आउट होतो, दुसऱ्या ठिकाणी पाणी मिक्स आहे त्याच्यामुळं पाण्यामध्ये लाईट पास होत नाही आणि पाण्याचं टेम्परेचर इन्क्रीज होतं आणि ऑक्सिजन लेवल डिक्रीज होते. याला आपण बोलतो टर्बिडिटी. ठीक आहे मित्रांनो, त्याच्यानंतर आपण बघूया टेम्परेचर. मित्रांनो, सोलर रेडिएशन अँड ॲटमॉस्फिअरिक टेम्परेचर लीड टू चेंज इन टेम्परेचर ऑफ वॉटर बॉडीज. मित्रांनो, पाण्याचं टेम्परेचर वाढलं तर ऑक्सिजन लेवल कमी होते आणि पाण्यामधले केमिकल रिॲक्शन्स आहेत ते अजून जास्त जोरात होतात. ठीक आहे ना मित्रांनो, वॉटर ट्रीटमेंट प्लांट. आता आपण बघूया वॉटर ट्रीटमेंट प्लांट. वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये काय काय आहे, तर सर्वात आधी आपण बघूया जनरल वॉटर ट्रीटमेंट प्लांट. पर्पज काय वॉटर ट्रीटमेंट प्लांटचा, आपल्याला शुद्ध पाणी प्यायचं राहतं, पॅथोजन फ्री, त्याच्यामुळे कोणते डिसीज व्हायला नको, केमिकल त्याच्यामध्ये असायला नको. एक मोठा मोठी पकडलं तर शुद्ध पाणी, आपण बोलू शुद्ध पाणी हा जनरल वॉटर ट्रीटमेंट प्लांटचा एक बेसिक जो आहे उपयोग इम्पॉर्टन्स तो आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघूया एक पूर्ण वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे त्याचं स्ट्रक्चर स्टार्टिंग टू एंड, त्याचं एक ओवरऑल व्ह्यू बघूया आपण काय 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 स्टेप. फर्स्ट आहे इनटेक वॉटर इन्क्लुडिंग पंपिंग प्लांट, स्क्रीनिंग, प्लेन सेडिमेंटेशन, सेडिमेंटेशन विथ कॉग्युलेशन, फिल्ट्रेशन, वॉटर सॉफ्टिंग प्लांट, डिसइन्फेक्शन, क्लीन वॉटर रिझर्वायर. ठीक आहे ना, तर हे एक 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 स्टेप आहे ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत मित्रांनो. पॉईंट टू बी कन्सिडर ड्युरिंग द वॉटर प्लांट डिझाईन. तर मित्रांनो, प्लांटची डिझाईन कशी पाहिजे, का हाईटला असेल प्लांट तर ग्रॅव्हिटेशन फोर्सने पाणी खालीपर्यंत येते, इलेक्ट्रिसिटीची गरज लागत नाही मित्रांनो. अशा छोट्या छोट्या गोष्टी त्या आपल्याला कन्सिडर करायच्या आहे. मित्रांनो, या लेक्चरमध्ये इतकंच होतं, बाकी आपण नंतर बघूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.